जय मल्हारने चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचे नमस्कार. नंदुरबार शहरात गेल्या कित्येक दिवसापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन संदर्भातील नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दिले असताना देखील नंदुरबार शहरातील काही व्यापाऱ्यांनी आज एका कपडा व्यापाऱ्याच्या दुकानावर अक्षरशः गावच्या गाव या ठिकाणी एका कपडा व्यापाऱ्याच्या दुकानात उलटल्याने या ठिकाणी कोरोना संदर्भात कोणत्याही प्रकारचं लॉकडाऊनचं पालन करण्यात आलेलं नसल्याचं चित्र आज दृष्टीस पडलं. नंदुरबार येथील कपडा बाजारातील मेघा साडी सेंटर या ठिकाणी एका कपडा व्यावसायिकाच्या दुकानात एका गावातील संपूर्ण जवळपास 30 ते 40 लोकांनी विना मास्क कोणत्याही प्रकारचं लॉकडाऊनच्या विषयाचं पालन न करत या ठिकाणी गर्दी जमवून या ठिकाणी कोरोनाचं उल्लंघन केलेलं आहे. यांनी कोरोनाच्या संदर्भात कारवाई करणारं कोणतंही पथक या ठिकाणी दाखल नसल्याने कोरोना संदर्भातलं या ठिकाणी उल्लंघन झाल्याचं स्पष्ट दिसत होतं. एकंदरीतच नंदुरबार शहरात आणि जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांचं प्रमाण हे वाढत असून याबाबतीत नंदुरबार नगरपालिका अथवा पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाकडनं अशा प्रकारच्या गर्दी जमवणाऱ्या दुकानांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याचं चित्र सध्या नंदुरबार शहरात दृष्टीस पडत आहे. एकंदरीतच नंदुरबार शहरात आणि परिसरात गेल्या कित्येक दिवसापासून अशा प्रकारे गर्दी करणाऱ्या व्यावसायिकांच्या दुकानांवर मोठ्या प्रमाणावर सुरुवातीला काही विभागांकडनं कारवाई करण्यात आली, मात्र ही कारवाई स्थूतपणा घेण्यासाठीच करण्यात आली का? त्यानंतर स्थूतपणा घेतल्यानंतर ही कारवाई काही कालासाठी स्तब्ध झालेल्याचं चित्र दृष्टीत पडत होतं आणि आज हे चित्र स्पष्ट झालेलं आहे की अशाच एका नंदुरबार शहरातील कपडा व्यापाऱ्याच्या दुकानात अक्षरशः एका गावातील असंख्य नागरिकांनी आणि ग्रामस्थांनी कोरोनाच्या नियमांचं परिपूर्णपणे उल्लंघन केलं असल्याचं चित्र या ठिकाणी दिसत होतं आणि या ठिकाणी नंदुरबार प्रशासनाच्या कोरोना संदर्भात कारवाई करत असणाऱ्या कोणत्याही पथकानं भेट न देत या ठिकाणी पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचं चित्र या ठिकाणी आज दृष्टीस पडलं. एकंदरीतच नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन परिपूर्णपणे या ठिकाणी कार्य करत असून, परंतु नंदुरबार प्रशासनातलेच काही महसूल विभागाचे अधिकारी व महसूल पोलीस प्रशासन तसेच नंदुरबार पालिका प्रशासनाचे अधिकारी याकडे परिपूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचं चित्र आज नंदुरबार शहरात दृष्टीस पडलं. एकंदरीतच अशा गर्दी जमवणाऱ्या दुकान व्यावसायिकांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार.